क्या बात है, बहुत बढ़िया। या ठिकाणी रुपेश भाई खाड़के सरांचा ये बात है ड्रीम क्रिएशंस रुपेश चव्हाण प्रेजेंस सुंद रंग नृत्याचा ऋतुजा प्लीज यू वर फाइन ऑल दिस टाइम आई वाज इनसाइड आउट. राइट गाइज, वेलकम बैक टू दी चैनल गाइज, दिस इज शाह भाई, होप गाइज आर लर्निंग वेल. तो अभी आज दही हंडी का दिन था, तो आज हम लोग आए मैं और रशीद सारी स्टॉप पे, और यहाँ पे देख सकते हो मैं तो देख रहा हूँ बहुत हाइट पे लगाई गई है. तो अभी वहाँ पे जाके देखते हैं कितने मतलब ये क्या बोलते हैं स्पर्धक आए या फिर कॉम्पिटिटिव टीम्स आए, वहाँ पे जाके पता चलेगा. क्योंकि अभी बजे कितने हैं, मैं पौने दस बज रहे के टाइम पे आए हम लोग, क्योंकि बहुत टाइम जाता है मतलब हंडी फोड़ने को टाइम जाता है. मतलब जितने टीम्स आते हैं ना उनका पहले सिलेक्शन वगैरह होता है, टाइम वगैरह देखते हैं, उनका स्तर कितना लगता है वो सब देखते हैं, फिर उसमें से सिलेक्ट करते हैं. तो चलो आगे चलते हैं, वीडियो में बहुत मज़ा आने वाला है, वीडियो एंड तक जरूर देखना. आज चेन्नई महाराष्ट्र मध्ये नाही जगामध्ये ज्याने रेकॉर्ड केला जय जवान मित्र मंडळ, तो गणपती नंतर आपण पुढाकार घ्यावा. ते जय जवान गोविंद पथक जे आहे ते कशा पद्धतीने नऊ थर लावतं हे माझ्या गोविंदांना आणि रत्नागिरीकरांना दाखवायला मी ते रत्नागिरीमध्ये आणणार आहे, आणि त्याचं निमंत्रण देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला देतो. ते आणण्यामागचं कारण एकच आहे की जे माझे गोविंदा पाच थर सहा थरापर्यंत जातात त्यांनी भविष्यामध्ये. हॅलो हॅलो, जय भैरी गोविंदा पथक नेवेंडी भगवती नगर पुरुष सहा तर लावत आहेत, तमाम पंढरी घराणीकडे लक्ष द्यायचं आहे आणि जोरदार टाळ्यांतर्फे त्याचं स्वागत करायचं आहे. सहा तर लावत आहेत, एकापेक्षा एक सरस मनोरे तमाम रत्नागिरीकरांना पाहायला मिळत आहेत. जोरदार टाळ्या डावे आणि उजव्या बाजूची जे लोक आहेत सर्वांना विनंती करतो प्लीज सहकार्य करा, जोपर्यंत मी बाजूला होणार आहे तोपर्यंत साऊंड ऑन होणार नाही, कुठलंही गाणं वाजणार नाही. प्लीज डावे आणि उजव्या बाजूची लोक पाया तुमच्या खूप. कार्यक्रमाच्या समोर जे पब्लिक उभा आहे त्यांनी त्वरित बाजूला व्हायचं आहे, जेणेकरून कार्यक्रमाला अडथळा येतोय. जोपर्यंत तुम्ही बाजूला होत नाही तोपर्यंत कार्यक्रमाला सुरुवात होणार नाही. येस, यानंतर आमंत्रित करतोय जीव माझा गुंतला फेम चार तर लावण्याचा विक्रम ते करीत आहेत. जय भैरी गोविंदा पथक चंद्रू सहा तर त्यांनी लावलेले होते, त्यांना सन्मान चिन्ह आणि पारितोषिक देण्यात येणार आहे. जोरदार टाळ्या, चार तर लावलेले आहेत. जय भैरी गोविंदा पथक महिला निपेंडी भगवती नगर. या मालिकेमध्ये तुम्ही जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे त्याविषयी दोन शब्द तुम्ही पहिल्यांदा बोलावं. सगळ्यात पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये इकडे आल्यानंतर कसं वाटतंय आजच्या या दहेंटी 2023 मध्ये? खूप भारी वाटतंय, मी पहिल्यांदा रत्नागिरीत आली आहे. थँक्यू थँक्यू, मी पहिल्यांदा रत्नागिरीत आले आणि खूप छान स्वागत केलेलं आहे सगळ्यांनी माझं, आणि अंतराच्या स्टाईलमध्ये बोलायचं तर खूप भारी, लय भारी वाटतं, एक नंबर. वा क्या बात. आता इकडे आमच्या गोविंदा पथक महिला रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन, मोटार मालक अर्थात मला या ठिकाणी सांगायचं आहे की तुझं सुद्धा कॅरेक्टर त्या मालिकेमध्ये आहे, तू रिक्षा ड्रायव्हर रिक्षा चालक आहेस, तर त्याविषयी काय सांगशील तू? काही नाही, आता दोन अडीच वर्ष झालेत आमच्या शोला,
माझ्या इतकंच माझ्या रिक्षावर म्हणजे हमसफर वर सुद्धा लोकांनी प्रेम केले. लोकांना त्या रिक्षामुळे मला आणि मला त्या रिक्षामुळे आम्हा दोघींना एकमेकींमुळे ओळख मिळाली आहे. त्यामुळे खरंच सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि जसं तुम्ही प्रेम दिले आजपर्यंत मला तसंच देत राहा. आणि सगळ्या गोविंदा पथकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आत्ताच मी महिलांचा महिलांची टीम बघितली ज्यांनी थर लावले. खरंच म्हणजे मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहेत हे म्हणजे आत्ता बघितलेलं आहे. म्हणजे रिक्षा चालवण्यापासून ते थर लावण्यापर्यंत दहीहंडी फोडण्यासाठी एकदा त्या महिला पथकांसाठी जरा जोरात टाळ्या असतील का. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. अंतरा, यानंतर एक माझा अजून प्रश्न की रिक्षा ड्रायव्हरची भूमिका तू करतेस पण खऱ्या अर्थानं रिक्षा ड्रायव्हरचं आयुष्य सुद्धा. आज आमचा मोटार मालक असोसिएशन रत्नागिरीचं हे फक्त आयडॉल नाहीये, सिम्बॉल नाहीये. रोशनभाई फाळके सर असतील किंवा आमचे आदरणीय विकाजी सावंत साहेब आमचे अध्यक्ष असतील किंवा आमची संपूर्ण पदाधिकारी आमचे सदस्य असतील, आज समाजामध्ये आपलं योगदान देताना ज्या पद्धतीने आमची मोटार या रत्नागिरी जिल्ह्या आणि आसपासच्या संपूर्ण भागात फिरते तेव्हा रिक्षा चालक म्हणून त्याची एक शोकांतिका कधीतरी मनात नदी खंत तुला निर्माण व्हावीशी वाटते का, काय बोलशील? नाही झालं झालं दादा नो, हे ऍक्च्युली काय माहितीये काय, साहेबांना नंतर व्हिडिओ शूटिंग द्यायचं आहे, ते बाकीचे बाईट्स कुठे आहेत म्हणतील म्हणून घेतलं. जरा जोरदार झाले आमच्या संपूर्ण टीमसाठी व्हायला पाहिजे. क्या बात, थँक्यू. रिक्षा चालवताना किंवा रिक्षा चालकाची भूमिका साकारताना खरंच काय काय प्रॉब्लेम्स येतात त्यांच्या आयुष्यात ह्यातला ह्याचं एक 10% मला कळलं मी इतकं सांगू शकते. कारण खरोखर रस्त्यावर रिक्षा चालवणं महिला रिक्षा चालकांसाठी फार अवघड असेल. मी फक्त त्यांचा अभिनय करते तर माझ्यासाठी इतकं अवघड जातं. उन्हात शूटिंग असतं, घाम येतो, मेकअप असतो, त्यात रिक्षा चालवता चालवता ऍक्टिंग करायची असते. म्हणजे हे झुंकट राग आहे. सेल्फी विथ रत्नागिरी, क्या बात, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. चलिए इसके बाद यानंतर अंतरा स्पेशली आपल्या सगळ्या उपस्थितांसाठी रुपेश दादांची फरमाईश आहे की एक छानसा ट्रॅक इकडे प्ले होतोय, थोडस आपण जेल ड्रीम क्रिएशन्स रुपेश चव्हाण प्रेझेन्स फुंद रंग नृत्याचा. क्रेन ऑपरेटर तिथं कोण असतील तर त्यांनी क्रेन खाली घ्यायची आहे. महापुरुष गोविंदा पथक सादर त्यांना लावायचे आहे. तमाम रत्नाधिकाऱ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. एकापेक्षा एक सरस हलोरे तमाम रत्नाधिकाऱ्यांना पाहायला मिळत आहेत. क्रेन ऑपरेटर हंडी त्यानंतर शेवटचा डान्स परफॉर्मन्स होणार आहे आणि त्यानंतर दहीहंडी इकडे उठली जाणार आहे. ऋतुजा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमक्ष येते. खास करून आमच्या आयोजकांचे आग्रह असतं की बहारदार गीत सादर करते पुन्हा एकदा ऋतुजा, प्लीज. अमर साईडला, अमर लाट करतो मी. रेडी साऊंड, रेडी. जी
बात बहुत बढ़िया। या ठिकाणी रुपेश भाई खाड़के सरांच्या अमृत हस्ते या ठिकाणी सर्व ड्रीम क्रिएशन रुपेशजी चव्हाण प्रेझेंट्स धुंद रंग नृत्यांचा या सगळ्या कलाकारांचा सन्मान इकडे क्या बात आहे। दहेंडी फुटलेली आहे, दहेंडी फुटलेली आहे। महापुरुष गोविंद पतंग रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन आयोजित भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचा आता बक्षीस समारंभ झालेला आहे। आजचा हा बहुमान महापुरुष गोविंद पतंग देवरुख यांनी पटकावलेला आहे। ही मानाची प्रतिष्ठेची दहीहंडी महापुरुष गोविंद पतंग देवरुख यांनी पटकावलेला आहे। सदरचा हा दहीहंडी उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्याकरता रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनचे अध्यक्ष विकास शेठ सावंत आणि दहीहंडी उत्सव प्रमुख रोशनभाई पाळके, चिटणीस दीपक साळवी, सरचिटणीस रोशनभाई पाळके, खजिनदार विलासशेठ मुळे, सदस्य वसंतशेठ पाटील, दिनेशेठ सावंत, विकासशेठ पाटील, संजयशेठ ऐरे, नासिरशेठ वाघू, मोहनशेठ नायर, महेशशेठ सुरवे, विजयशेठ खानविलकर तसेच सर्व ट्रान्सपोर्टर यांच्या सहकार्यातून हा दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला गेला। सर्वांना याबद्दल धन्यवाद। अभी यहाँ पे सब प्रोग्राम एंड होने आया और यहाँ पे हेलो ये मेरा दोस्त मिला, हेलो ये रोहन शिंदे को टेस्टिंग था तेरी तोरी तो वैसे बिठा रहे हैं। रोहन शिंदे दोनों का भाई, ये मेरे सब वीडियो देखता है। रोहन शिंदे यानी तोरी विजय खानविलकर है ना, बहुत आवाज है। एंड करते हैं रोहन शिंदे, लाइक शेयर कमेंट में जरूर बताना। विजय खानविलकर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे। रोहन शिंदे तब तक के लिए गाइस स्टे सेफ। बहुत आवाज आ रहा ना, डिस्टर्ब हो रहा आवाज है तो आपको मालूम ही होगा। आवाज कम आया तो एडजस्ट कर लेना। तब तक के लिए गाइस स्टे सेफ। फिर से बोल रहा हूँ, रोहन शिंदे कुठे असेल तर त्यांनी विजय खानविलकर यांच्याकडे संपर्क साधायचा।